अमित राणा आणि पोलिसांची अमरावतीमध्ये मातामाती झाली आहे असा आरोप केला नवनिर्वाचित पोलिसांनी. कॉल रेकॉर्डिंग. मी आता विमानाने उतरलो, थेट कार्यक्रमात आलो आणि आता इथनं चाललोय, त्यामुळे मला याची काही माहिती नाही आहे. पण माहिती घेऊन जे उचित असेल त्याची कारवाई केली जाईल. सात गावातल्या लोकांनी विरोध केला तुम्हाला? काही विरोध करणार आहेत तसे काही समर्थन करणारे आहेत. समर्थनाचं माझ्याकडे आलंय, काही विरोधाचं आलंय. सगळ्यांना विश्वासात घेऊ, विश्वासात घेऊन आम्ही हा सगळा विषय करणार आहोत. शेवटी महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याच्या विकासाकरता एक नवीन एअरपोर्ट आणि लॉजिस्टिक पार्क होणं हे अत्यंत गरजेचं आहे. याच्यातनं लाखो लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत आणि म्हणून अनेक वर्षाची पुणेकरांची मागणी आहे. आता त्या ठिकाणी विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत, त्यामुळे कोणाचा विरोध असेल तर त्यांनाही विश्वासात घेऊ. जबरदस्ती काही आम्ही कोणालाच करत नाही. यापूर्वी सगळे प्रकल्प आम्ही केले ते विश्वासात घेऊनच केल्यात आणि ते पूर्ण केले. जयंत पाटलांनी असं म्हटलं आहे की सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उघडेल पण बारामती शरद पवारांच्यातून जाणार नाही असं जयंत पाटलांनी म्हटलंय. ठीक आहे, बघू आपण. शेवटी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की इतिहासामध्ये श्रीमती इंदिरा गांधी ज्या भारतात त्या काळामधल्या सर्वात पॉप्युलर लीडर होत्या, त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे कोणीही या गाभेरीत राहू नये की कोणी परास्त होऊ शकत नाही. पण ठीक आहे, आम्ही मी मगाशी देखील सांगितलं, आम्ही व्यक्तीला पराजित करण्याकरता हे काम करत नाही आहे. आमचं मिशन महाराष्ट्र आहे, आम्हाला जागा जिंकायच्या आहेत. त्या ठिकाणी व्यक्ती कोण आहे गौण आहे. मोदीजींच्या नेतृत्वात एक खंबीर सरकार महाराष्ट्रात आणि देशात असलं पाहिजे एवढंच आमचं.